ऍपच्या माध्यमातून गुंतवणूक करण्यास सांगून कमी कालावधीत जास्त नफा मिळवून देण्याचा आमिष दाखवत फसवणूक केल्या प्रकरणी चौपाडमधील तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत राम अनिल जाधव यांनी फौजदार चौधरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. राम जाधव यांना त्यांच्या ओळखीतील इसमाने सीसीएच ऍपच्या माध्यमातून आरोपी अनंत येरन कोल्लू यांनी पैसे गुंतवण्यास सांगितलं. चौपाड येथील ऑफिसमध्ये गेल्यानंतर आरोपी अनंत यांना एक ऍप डाऊनलोड करण्यास सांगितलं. शिवाय या माध्यमातून ऍपची लिंक दुसऱ्यांना पाठवून डाऊनलोड करण्यास सांगितल्यास कमिशन मिळेल असं सांगितलं. यामुळे त्याच्यावर विश्वास ठेवून जाधव यांनी 2,31,000 गुंतवले आणि या मोबदल्यात दुसऱ्या दिवशीपासून त्यांना 33,000 रुपये असे 130 दिवस सलग मिळतील असं सांगितलं. मित्रांच्या माध्यमातून एकूण 4,28,000 रुपये ऍपमध्ये गुंतवण्यात आले. 10 ऑक्टोबर पासून हे ऍप बंद झाले आणि आरोपी एरन कल्लू हाही ऑफिस बंद करून निघून गेला. आपली फसवणूक झाल्याचं लक्षात आल्यानंतर त्यांनी फिर्याद दिली. याशिवाय इतर 30 जणांनी तक्रार दिली आहे. या तक्रारीवरून आरोपी अनंत येरन कल्लू, जयंत येरन कल्लू, समिता येरन कल्लू या तिघांवर गुन्हा दाखल झालाय. पुढील तपास पोलीस निरीक्षक विकास देशमुख करत आहेत.